नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक या पेपरमध्ये जो काय आपला भूगोल विषय आहे, भूगोल विषयामध्ये आपल्याला खडक हा जो काय घटक आहे या खडकाबाबत खडक आणि त्याच्या संदर्भात जे काय आयोगाने विचारलेले प्रश्न ते आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण बघूया खडक म्हणजे काय आणि खडकाचे किती प्रकार असतात, त्याच्यानंतर ते कुठं कुठं आढळतात या संदर्भात आज आपण बघणार आहोत। आणि जे काय परीक्षेत आपल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया। तर मित्रांनो, बघूया खडकाची व्याख्या। खडक म्हणजे काय? तर आपली जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अतिशय कठीण अशा दगडापासून ते अतिशय मृदू अशा बारीक मृदेपर्यंत सर्व पदार्थांचा समावेश खडक याच्यामध्ये होतो आणि त्याला खडक असे म्हणतात। बरोबर, त्याला खडक असे म्हणतात। खडकाचे किती प्रकार आहेत? खडकाचे तीन प्रकार आहेत। कोणकोणते आहेत? तर एक अग्निजन्य खडक, दोन नंबर जलजन्य किंवा गाळाचे आणि स्तरित, म्हणजे त्यालाच स्तरित खडक असे म्हणतात। जलजन्य किंवा गाळाचे किंवा स्तरित खडक। तीन नंबर रूपांतरित खडक। अशाप्रकारे मित्रांनो, खडकाचे जे आहेत ते तीन प्रकार आहेत। किती प्रकार आहेत खडकाचे? तर तीन प्रकार। त्याच्यामध्ये अजून उपप्रकार पडतात, परंतु हे मुख्य तीन प्रकार आहेत। एक अग्निजन्य खडक, दुसरं जलजन्य किंवा गाळाचे स्तरित खडक। बरोबर, गाळाचे किंवा स्तरित खडक। तीन नंबर आहे ते रूपांतरित खडक। तीन नंबर जे आहे खडक ते रूपांतरित खडक। तर आपण इथं सुरुवातीला बघूया मित्रांनो, अग्निजन्य खडक म्हणजे काय? अग्निजन्य खडकाची व्याख्या बघूया मित्रांनो। लावारसाच्या घनीभवनातून निर्माण झालेल्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात। बरोबर, शिलारस जो असतो त्याचं घनीभवन होतं, म्हणजे एका ठिकाणी तो जमा होतो आणि त्या ठिकाणी मग त्याचं हे होतं, घनीभवन म्हणजे जाड होतो। बरोबर, थंड होतो तो शिलारस, जसा पृथ्वीतनं निघाल्यानंतर तो गरम असतो। बरोबर, आणि तो बाहेर निघाल्यानंतर मग तो थंड होतो। थंड झाल्यानंतर मग ते तिथं खडक बनतं। बरोबर, खडक बनतं, त्यालाच त्या खडकालाच अग्निजन्य खडक असे म्हणतात। म्हणजे शिलारस किंवा लावारसाच्या घनीभवनातून निर्माण झालेल्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात आणि त्यांना प्राथमिक खडक असे म्हणतात। अग्निजन्य खडकालाच प्राथमिक खडक असे म्हणतात। बरोबर, त्याचे किती प्रकार आहेत? अग्निजन्य खडकाचे जे आहेत ते दोन प्रकार आहेत। त्याच्यामध्ये एक आहे बहिर्निर्मित, म्हणजे ज्यावेळेस शिलारस जो आहे तो पृथ्वीच्या बाहेर येतो। बरोबर, पृथ्वीच्या आतनं बाहेर येतो आणि त्यानंतर जे खडक बनतं त्याला बहिर्निर्मित खडक असे म्हणतात। बरोबर, बहिर्निर्मित खडकामध्ये म्हणजेच काय? बहिर्निर्मित खडक म्हणजे काय? तर भूपृष्ठाला पडलेल्या भेगामधून म्हणजे आपल्या पृथ्वीच्या जे भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठाला भेगा पडून ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारसाच्या रूपाने भूगर्भातील तप्त शिलारस म्हणजे आपल्या पृथ्वीतील तप्त शिलारस पृष्ठभागावर येऊन पसरतो आणि काही कालांतराने तो थंड होतो, त्यामुळे त्याचे कठीण खडकात रूपांतर होते। त्यांना बहिर्निर्मित खडक असे म्हणतात। बरोबर, त्यांना बहिर्निर्मित खडक असे म्हणतात। बहिर्निर्मित खडक म्हणजे काय? तर भूपृष्ठावर पडलेल्या भेगामधून ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारसाच्या रूपाने भूगर्भातील तप्त शिलारस पृष्ठभागावर येऊन पसरतो आणि काही कालांतराने तो थंड होतो, त्यामुळे त्याचे कठीण खडकात रूपांतर होते। त्यांना बहिर्निर्मित खडक असे म्हणतात। म्हणजे आपल्या पृथ्वीच्या जे काय पोटामध्ये जे काय शिलारस आहे, शिलारस बाहेर आल्यानंतर, बरोबर, म्हणजे जो खडक होतो, बरोबर, लावारसाच्या रूपाने भूगर्भातील तप्त शिलारस पृष्ठभागावर येऊन तो पसरतो आणि काही कालांतराने तो थंड होतो, त्यामुळे त्याचे कठीण खडकात रूपांतर होते। त्यामुळे काय? त्याचे कठीण खडकात रूपांतर होते। बरोबर, त्यांनाच बहिर्निर्मित खडक असे म्हणतात। स्फोटक प्रकार। बरोबर, त्याच्यातले प्रकार आहेत ते स्फोटक प्रकार। लावारसाच्या निक्षेपणापासून म्हणजेच खडक तयार होतात। बरोबर, यांनाच ज्वालामुखी खडक असे म्हणतात। बेसाल्ट किंवा अतितास्म खडक असे म्हणतात। मग आपलं जे दखनचे पठार आहे, आपल्या दखनचे पठार आहे म्हणजे आपला जो भाग आहे
दखनचा पठार तो बेसाल्ट या खडकाने बनलेला आहे, म्हणजे एकंदरीत या प्रक्रियेमधून तो निर्माण झालेला आहे, बरोबर, दखनचे पठार। आता दुसरा जो प्रकार आहे त्याच्यात आपल्या अग्निजन्य खडकाचा, त्याच्यामध्ये लावा फ्लो, जे शांत खडक, ते शांततेने ते खडक म्हणजे लावारस जो आहे, लावारसाचे थरावर थर साचून त्यापासून त्याचे खडकात रूपांतर होते, लावारस आपला बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तो शांत, म्हणजेच शांत झाल्यानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर, एकंदरीत थंड झाल्यानंतर लावारस तप्त लावारस म्हणजे गरम लावारस पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडतो, त्याच्यानंतर ते हळूहळू हळूहळू थंड होतं, बरोबर, त्याच्यावर ते लावारस जो आहे तो थरावर थर साचून त्याच्यापासून त्याचे खडकात रूपांतर होते, त्याला लावा फ्लो असे म्हणतात, बरोबर। अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं ते बघितलं, म्हणजेच अंतर बहिर्निर्मित, बहिर्निर्मित जे खडक आहे अग्निजन्य अग्निजन्य खडकामधलं ते जे काय बहिर्निर्मित खडक आहे त्याच्याबाबत आपण बघितलं, बरोबर। आता आपण मित्रांनो बघूया अंतर्निर्मित खडक, म्हणजे आतल्यात जे खडक बनतात पृथ्वीच्या गाभ्यामध्ये, आतल्यात जे खडक बनतात त्यांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात। भूगर्भातील तप्त शिलारस, भूगर्भातील तप्त शिलारस भूपृष्ठावर न येता वायूची तीव्रता कमी झाल्यावर भूगर्भामध्ये असणाऱ्या भेगा व पोकळ्यामध्ये जाऊन स्थिर होतो व तिथेच थंड होऊन त्यापासून खडक तयार होतात, त्यांना पातालीय खडक असे म्हणतात, म्हणजे त्यांना काय बोलतात तर पातालीय खडक असे म्हणतात, बरोबर। भूगर्भात म्हणजे आतल्या आतमध्ये तप्त शिलारस भूपृष्ठावर न येता वायूची तीव्रता कमी झाल्यावर भूगर्भामध्ये असणाऱ्या भेगा व पोकळ्यामध्ये जाऊन स्थिर होतो व तिथे थंड होऊन त्यापासून खडक तयार होतात, त्यांनाच पातालीय खडक असे म्हणतात, बरोबर। ह्याच्यामध्ये ग्रॅनाईट किंवा कणास्म खडक हे आहेत, ग्रॅनाईट किंवा कणास्म खडक हे आहेत, बरोबर। तर हे जे खडक आहेत ते कुठं कुठं सापडतात, तर आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद, कर्नाटकमध्ये मैसूर, राजस्थानमध्ये माउंट अबू पर्वत या परिसरात हा खडक प्रकार आढळतो, बरोबर। आणि अंतर्निर्मित जे खडकाचे प्रकार आहेत ते आपण बघूया इथं मित्रांनो। अंतर्निर्मित खडकांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये डाईक, एक नंबर डाईक, दोन नंबर सील व शीट, तीन नंबर लॅकोलिथ, चार नंबर शिडार ट्री लॅकोलिथ, शिडार ट्री लॅकोलिथ, आणि पाच नंबर आहे तो लोपोलिथ, पाच नंबर आहे तो लोपोलिथ, आणि सहा नंबर आहे तो फेकोलिथ, आणि सात नंबर बेथोलिथ, अशा प्रकारचे हे मित्रांनो प्रकार आहेत। अंतर्निर्मित जे खडक तयार होते त्याचे म्हणजे पातालिक खडकापास जे असतं पातालिक खडक त्याचे जे हे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये डाईक, तेसील व सीट, तीन नंबर लॅकोलिथ, चार नंबर शिडार ट्री लॅकोलिथ, पाच नंबर लॅपोलिथ, सहा नंबर फेकोलिथ, आणि सात नंबर बेथोलिथ। मित्रांनो हा आपला व्हिडिओ जो आहे तो बनवण्याचा उद्देश फक्त अभ्यास करण्यासाठीच आहे, अभ्यास हाच एक आपला उद्देश आहे, बाकी कुठलाही उद्देश नाही, बरोबर। आता हे आपण एक नंबर खडक बघितलं, बरोबर, पहिलं जे खडक आहे ते अग्निजन्य खडक याच्या संदर्भात आपण माहिती बघितली। आता आपण बघूया आता जे आहे ते आपण जलजन्य खडक म्हणजे काय, किंवा गाळाचे खडक किंवा स्तरित खडक, म्हणजे त्यालाच स्तरित खडक असं बोलतात, बरोबर। तर भूपृष्ठावर अनेक कारक शक्ती अपक्षयाचे व अपक्षरणाचे कार्य करीत असतात, बरोबर। भूपृष्ठावर जे असतं अपक्षयन आणि अपक्ष मग त्याच्यामध्ये असतात। पृथ्वीवरील अग्निजन्य खडकाची झीज सूर्यप्रकाश, वारा, पाऊस व इतर कारक शक्तीमुळे होते। सूर्यप्रकाश, वारा, पाऊस व इतर कारक शक्तीमुळे होते। त्यांच्यातील एकसंधपणा नाहीसा होऊन त्यांचे लहान लहान कणात रूपांतर होते। या पदार्थांचे वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा इत्यादी कारकांमुळे वहन होते। त्याचे थरावर थर साचतात, त्यांना स्तरित खडक असे किंवा जलजन्य खडक असे म्हणतात, बरोबर। स्तरित खडक किंवा जलजन्य खडक असे म्हणतात, अतिशय सोपीशी व्याख्या आहे मित्रांनो। स्तरित खडक म्हणजे काय, तर भूपृष्ठावर म्हणजेच आपल्या पृथ्वीवर, बरोबर, आपल्या पृथ्वीवर जे काय आहे भूपृष्ठावर अनेक कारक शक्ती अपक्षयन आणि अपक्षरणाचे कार्य करीत असतात, बरोबर। याच्यामध्ये पृथ्वीवरील अग्निजन्य खडकाची झीज सूर्यप्रकाश, वारा, पाऊस इतर कारक शक्तीमुळे होते, बरोबर। त्याच्यातील एकसंधपणा नाहीसा होऊन म्हणजे त्याच्यातले जे आहे ते एकसंधपणा नाहीसा होऊन
त्याचे लहान लहान तुकडे होऊन होत बरोबर. एखादं खडक असतो त्याचं अपक्षरण झालं तर त्याचे लहान लहान तुकडे होतात बरोबर. लहान लहान कणामध्ये रूपांतर होते. या पदार्थाचे वारा, त्याच्यानंतर नदी, त्याच्यानंतर हिमनदी, सागरी लाटा इत्यादी कारकामुळे वहन होते. इत्यादी कारकामुळे काय होतं तर वहन होते, म्हणजे ते वाहून नेले जातात. नदी ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस आपल्या सोबत वाहून घेऊन जाणार बरोबर. वारा म्हणजे वादळ वगैरे आलं त्यावेळेस वाहून जाणार. आणि हिमनदी तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो. आणि सागरी लाटा, सागरी लाटा ते त्याच्यामुळे जे काही खडकावर त्याचं खडकांचं जे काही अपक्षरण होतं ते आपल्याला माहितीच आहे बरोबर. इत्यादी कारकामुळे वहन होते. त्यांचे थरावर तर साधतात त्यांनाच स्तरित खडक असे म्हणतात बरोबर. आता त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत ते आपण बघूया. स्तरित खडकामध्ये जे काही प्रकार आहेत ते बघूया आपण मित्रांनो. स्तरित म्हणजेच आपलं हे पाताळी खडक बरोबर, आपलं सॉरी जलजन्य खडक. त्याच्यामध्ये कायिक म्हणजेच यांत्रिक, कायिक त्याच्यामध्ये कायिक खडकाचे जे प्रकार आहेत, कायिक खडकामध्ये उपप्रकार आहेत ते पिंडास्म खडक, वालुकास्म खडक, रेवमय खडक हे त्याचे उपप्रकार आहेत. आणि मृत्तिका व पंकास्म खडक, मृत्तिका किंवा पंकास्म खडक. आणि त्याच्यामध्ये आता दोन नंबर आहेत हे जे आहे ते कायिक, जी कायिक अपक्षरण वगैरे म्हणजे कायिक प्रक्रिया होते बरोबर, कायिक प्रक्रिया होते त्याच्यामुळे हे खडक बनतात. त्याच्यामध्ये कोणकोणते बनतात तर पिंडास्म खडक, वालुकास्मय खडक, तीन नंबर क जे आहे म्हणजे क आहे ते रेवमय खडक, रेवमय खडक आणि रेवमय खडक आणि जे आहे ते मृत्तिका व पंकास्मक खडक. आता त्याच्यामध्येच म्हणजे जलजन्य खडकामध्ये जी दुसरी अभिक्रिया होते, रासायनिक प्रक्रियामुळे निर्मित जलजन्य खडक, त्याच्यामध्ये जिप्सम, जिप्सम जे आहे ते रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे बनतं बरोबर. या प्रकारच्या खडकात जिप्सम हा महत्त्वाचा खडक आहे. चुनखडीच्या सल्फेटपासून तयार होतो. जिप्सम जे आहे ते चुनखडीच्या सल्फेटपासून तयार होते. हे जे आहे ते हे खडक कुठं भेटतं तर आंध्र प्रदेश, नेलोर, पुलिकत सरोवर या आणि गुजरात व राजस्थान या ठिकाणी हे जे आहे ते खडक भेटतं आपल्याला बरोबर. रासायनिक प्रक्रियेमुळे जे होतं ते आणि जैविक प्रक्रियाद्वारे म्हणजे आपलं जे काही जलजन्य खडकामध्ये जलजन्य खडकाचं म्हणजेच गाळाचे किंवा स्तरित खडक बरोबर, जलजन्य खडकालाच आपण गाळाचे किंवा स्तरित खडक असे म्हणतो. याच्यामध्ये प्राणीज घटक, प्राणीज खडक, प्राणीजन्य खडक जे आहे, प्राणीजन्य खडक आहे ते त्याच्याबद्दल आपण बघूयात मित्रांनो. प्राणीजन्य खडक म्हणजेच विशिष्ट प्राण्यांच्या सांगाड्यात कॅल्शियम कार्बोनेट असते बरोबर. ते प्राणी मृत पावल्यानंतर त्यांचे वहन होऊन उथळ समुद्रात निक्षेपण म्हणजेच जमा होतात बरोबर, होऊन खडकाची निर्मिती होते. त्यांना चुनखडक असे म्हणतात बरोबर. पहिल्याचे जे आपले बघितलं तर पहिल्याची जी बांधकामं वगैरे आहेत ती चुनखडकाने केलेली आहे म्हणजे चुन्याने केलेली आहे तर त्यांना चुनखडक असे म्हणतात. त्याच्यामध्ये वनस्पतीजन्य खडक आणि त्याच्यामध्ये जे आहे एक प्राणीजन्य खडक म्हणजे जैविक प्रक्रिया. अग्निजन्य खडकावर जे काही जैविक प्रक्रिया होतात आणि त्याच्यापासून जे खडक निर्माण होतात त्यांना आज आपलं हे जलजन्य गाळाचे स्तरित खडक असं बोलतात बरोबर. आणि त्या स्तरित खडकामध्येच आपलं हे जैविक प्रक्रियेद्वारे जे काही निर्मिती होते बरोबर त्याला जलजन्य खडक असे म्हणतात. त्याच्यामध्ये आता आपण बघतोय प्राणीजन्य खडक. विशिष्ट प्राण्याचे सांगाड्यात, विशिष्ट प्राण्यांच्या सांगाड्यात कॅल्शियम कार्बोनेट असते. ते प्राणी मृत पावल्यानंतर त्यांचे वहन होऊन उथळ समुद्रात निक्षेपण होऊन खडकाची निर्मिती होते. त्यांना चुनखडक असे म्हणतात. त्यांना काय बोलतात तर चुनखडक असे म्हणतात बरोबर. आता वनस्पतीजन्य खडक याच्यामध्ये काय तर वनस्पतीमध्ये कार्बन हा महत्त्वाचा घटक असतो. वनस्पतीमध्ये कार्बन हा महत्त्वाचा घटक असतो मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हे भू हालचालीमुळे भूपृष्ठाखाली वनस्पती ह्या गाडल्या जातात, जसे की भूकंप झाला, सुनामी आली किंवा इतर जे काही नॅचरल डिझास्टर आहे बरोबर, त्याच्यामुळे त्या गाडल्या जातात व यावर गाळाचे निक्षेपण म्हणजे गाळ ज्याच्यावर जमा होतो. निक्षेपण म्हणजे काय तर जमा होणे बरोबर. यामुळे उष्णता व दाब निर्माण होऊन वनस्पतीचे रूपांतर कशात होते तर कोळशामध्ये होते. वनस्पतीजन्य सेंद्रिय खडकात खनिज तेलाचे साठे आढळतात बरोबर. जसं की आता आपण जे गल्फ एरिया बघतो, गल्फ एरिया तो तिथं
या प्रकारचं जे आहे ते कडक सापडतं. बरोबर, तिथं खनिजाचे वगैरे खनिज तेलाचे वगैरे साठे आढळतात. तिथं जे काय आहेत ते खनिज तेलाचे साठे आढळतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण दुसरं जे आहे ते जलजन्य गाळाचे स्तरित खडक, याच्यामध्ये आपण जे काही जलजन्य खडकाचे वर्गीकरण आहे ते बघितलं. त्याच्यामध्ये एक कायिक म्हणजेच कायिक खडकांचे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये पिंडास्म, त्याच्यामध्ये वालुकास्म, त्याच्यानंतर मृत्तिकास्मक व पंकास्मक, आणि त्या आपल्याच हे जे आहे हे बघितलं. बरोबर, त्याच्यानंतर अग्निजन्य खडकावर रासायनिक प्रक्रियेमुळे निर्मित जे जलजन्य खडक असतं त्याच्यामध्ये आपण बघितलं जिप्सम हे कुठं कुठं आढळतं, तर आंध्र प्रदेशच्या नेलोर भागात आणि पुलिकत सरोवर, तसंच गुजरात आणि राजस्थानमध्ये हे खडक आढळतं. आणि आपलं हे जे आहे जैविक प्रक्रियाद्वारे जे जलजन्य खडक तयार होतं त्याच्याबद्दल आपण बघितलं. बरोबर, जैविक प्रक्रिया प्राणी त्याच्यामध्ये प्राणीजन्य खडक आणि वनस्पतीजन्य खडक. प्राणीजन्य खडक म्हणजे काय, तर विशिष्ट प्राण्याच्या सांगाड्यात कॅल्शियम कार्बोनेट असते, ते प्राणी मृत पावल्यानंतर त्याचे वहन होऊन उथळ समुद्रात निक्षेपण म्हणजे जमा होऊन खडकाची निर्मिती होते, त्यांना चुनखडक असे म्हणतात. बरोबर, ब वनस्पतीजन्य खडक. वनस्पतीमध्ये कार्बन हा महत्त्वाचा घटक असतो. भू हालचालीमुळे भूपृष्ठाखाली वनस्पती गाडल्या जातात व यावर गाळाचे निक्षेपण होते म्हणजेच गाळ जमा होतो. यामुळे उष्णता व दाब निर्माण होऊन वनस्पतीचे रूपांतर कशात होते, तर कोळशात होते. बरोबर, कोळशात होते. वनस्पतीजन्य सेंद्रिय खडकात खनिज तेलाचे साठे आढळतात, तर हे महत्त्वाचं आहे. आता जे काय आहे ते रूपांतरित खडक याच्याबाबत आपण बघूया मित्रांनो. मूळ खडकाची मोडतोड न होता, म्हणजे मूळ खडक जो असतो त्याच्यावर अपक्षयन वगैरे न होता अग्निजन्य व जलजन्य खडकावर, अग्निजन्य व जलजन्य खडकावर अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीमुळे मूळ खडकाच्या रचनेत किंवा गुणधर्मात बदल होऊन एक वेगळ्याच रचनेचा व गुणधर्माचा खडक तयार होतो. या खडकाला रूपांतरित खडक असे म्हणतात. बरोबर, तर याच्यामध्ये जे आहे ते जलजन्य खडक आणि पाताली खडक. बरोबर, जलजन्य खडक आणि पाताली खडक याच्यामधोमध ते निर्माण होत असतं. बरोबर, तर आपण इथं ते ज्यावेळेस आपण 2018 आणि 2019 जे प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे. बरोबर, तर मूळ खडकाची मोडतोड न होता म्हणजेच मूळ खडकाला कुठल्याही प्रकारचं त्याचं अपक्षयन वगैरे न होता अग्निजन्य व जलजन्य खडकाच्या अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीमुळे मूळ खडकाच्या रचनेत किंवा गुणधर्मात बदल होऊन एक वेगळ्याच रचनेचा व गुणधर्माचा खडक तयार होतो. या खडकालाच रूपांतरित खडक असे म्हणतात. स्पर्शजन्य रूपांतर खडक हे भूगर्भातील आतील भागात गरम लावारस खडकांना झालेल्या भेगेमध्ये जातो, त्यामुळे खडक आजूबाजूला सरकते आणि त्यामुळे खडकावर दाब पडतो आणि लावारसातून काही द्रव्ये व वायू बाहेर पडत असताना आजूबाजूच्या खडकात शोषले जाऊन काहींचे रूपांतर तर काही खनिजांचे पुनस्पटीकरण होते. यालाच ऑस्मिक रूपांतर असे म्हणतात. याला जे काय आहे ते ऑस्मिक रूपांतर असे म्हणतात. आणि वालुकास्मचे रूपांतर हे क्वार्टजमध्ये होते व चुनखडकाचे रूपांतर हे संगमरात होते. म्हणजे जे काय आहे ते जे प्रकार आहेत ते वालुकास्म जे खडक आहे त्याच्या रूपांतर झाल्यावर काय होतं, तर क्वार्टजमध्ये व चुनखडकाचे रूपांतर आहे ते संगमरवरात होते. अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं जी काय आहे ती माहिती बघितली. आता इथपर्यंत आपण खडकांची माहिती बघितली, आता आपण पुन्हा एकदा थोडक्यात बघूया रूपांतरित खडक म्हणजे काय. तर मूळ खडकाची मोडतोड न होता अग्निजन्य व जलजन्य खडकावर अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीमुळे मूळ खडकाच्या रचनेत आणि गुणधर्मात बदल होऊन एक वेगळ्याच रचनेचा व गुणधर्माचा खडक तयार होतो. वेगळ्याच रचनेचा व गुणधर्माचा जो काही खडक तयार होतो या खडकाला रूपांतरित खडक असे म्हणतात. स्पर्शजन्य खडका रूपांतर खडक हा भूगर्भाच्या आतील भागात म्हणजेच गरम लावारस खडकांना झालेल्या भेगेत जातो, त्यामुळे खडक आजूबाजूला सरकते, त्यामुळे खडकावर दाब पडतो आणि लावारसातून काही द्रव्ये व वायू बाहेर पडत असताना आजूबाजूच्या खडकात शोषले जाऊन काहींचे रूपांतर तर काही खनिजांचे म्हणजेच काही खनिजांचे स्फटिक बनतात. बरोबर, रूपांतर किंवा
पुनर्स्फटीकरण होते, यालाच ऑस्मिक रूपांतरण असे म्हणतात. म्हणजेच हे काय असतं, ते ऑस्मिक रूपांतरण यालाच म्हणतात. आता वालुकास्मज जे रूपांतर असतं ते कॉर्टाजमध्ये होते, व चुनखडकाचे जे रूपांतर होते ते संगमरवरात होते. बरोबर. आता मित्रांनो, जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया. इथपर्यंत आपण त्यांची माहिती बघितली. आता आपण जे काय राज्यसेवा पूर्वपरीक्षा सन 2020 साली जी काय परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जे काय आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे तो बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, जोड्या जुळवा. बरोबर. हे आपल्या महाराष्ट्रासंदर्भात आलेला आहे हा प्रश्न. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही कडक आढळतं. बरोबर. महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या भारतात एकंदरीत. बरोबर. तर त्या जोड्या जुळवा या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये धारवाड खडक श्रेणी आणि विभाग, धारवाड खडक श्रेणी आणि विभाग, त्याच्यामध्ये अ चेप्लियन श्रेणी, ब चिल्पी श्रेणी, क री अलो श्रेणी, ड आर्यन ओर श्रेणी. आर्यन ओर श्रेणी. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्या इथं मी जोड्या जुळवून दिलेले आहेत. चॅप्लियन श्रेणी जी आहे ते कोलार आणि रायचूर या भागामध्ये आढळते. ब चिपली श्रेणी जी आहे ते बालाघाट जबलपूर या ठिकाणी आढळते. क रिअलो श्रेणी हे दिल्ली अलवर या भागामध्ये आढळते. ड आर्यन ओर श्रेणी हे जे आहे ते सिंगभूम बोनाई या भागामध्ये आढळतं. बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहे ते खडक आपल्या खडकाचे जे काय आहेत, खडकाचे धारवाड खडक श्रेणी आणि त्याचे जे काय विभाग आहेत ते आढळतात. तर धारवाड खडक श्रेणी जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर. धारवाड खडक म्हणजे काय, तर अग्निजन्य खडकाचे स्फटिक खडकासोबत मोठ्या प्रमाणात रूपांतर व जलजन्य प्रकारची प्रक्रिया होऊन तयार झालेल्या खडकाला धारवाड खडक असे म्हणतात. बरोबर. हे जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. बरोबर. अग्निजन्य खडकाची स्फटिक खडकासोबत मोठ्या प्रमाणात रूपांतर व जलजन्य प्रकारची प्रक्रिया होऊन बरोबर तयार झालेल्या खडकाला काय बोलतात, तर धारवाड खडक असे म्हणतात. महाराष्ट्रात नागपूर व भंडारा गोंदिया जिल्ह्यात याच खडकांना म्हणजेच धारवाड खडकांना काय काय बोलतात, तर सोसर खडक, बचिल्पी खडक, गोंडाईट खडक असे म्हणतात. यामध्ये मॅग्नीज हे खनिज सापडते आणि या खडकाच्या उत्तरेला जे खडक असतं त्याला काय बोलतात, तर साकोली खडक असं बोलतात. आणि हे जे आहे ते खडक आहे साकोलीला. अशा प्रकारे मित्रांनो हे आपल्या साठी आपण तो प्रश्न बघितला आणि त्याचं हे आपण थोडक्यात माहिती बघितली धारवाड खडक म्हणजे काय. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने विचारात घ्या. अ कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. ब धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅग्नीज सापडते. क गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. तर इथं आपण प्रश्न वाचल्यावर आपल्याला लगेच उत्तर सापडतं मित्रांनो. पर्याय उत्तर इथं दिलेले आहेत. 1 नंबर फक्त विधान अ बरोबर आहे, 2 नंबर फक्त विधान ब बरोबर आहे, 3 नंबर विधान ब आणि क बरोबर आहेत, आणि 4 नंबर जे आहे ते विधान अ ब आणि क बरोबर आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, विधान अ ब आणि क बरोबर आहेत. आता जी आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा सन 2019 राज्यसेवा पूर्वपरीक्षा, या परीक्षेमध्ये जे काय आलेला प्रश्न तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3, खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. विधान अ दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. विधान ब दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनाने झालेली आहे. पर्यायी उत्तरे 1, विधान अ आणि विधान ब दोन्ही बरोबर आहेत. 2 नंबर, विधान अ आणि विधान ब दोन्ही चूक आहेत. 3 नंबर, विधान अ बरोबर आहे असून ब चूक आहे. 4 नंबर, विधान अ चूक असून विधान ब बरोबर आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. मित्रांनो आपण सुरुवातीलाच बघितलं ना अग्निजन्य खडक, अग्निजन्य खडकासंदर्भात जी काय माहिती बघितली त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर सापडतं. आणि इथं त्यांनी प्रश्न पण दिला आहे आणि उत्तर पण त्याच्यातच दिलेलं आहे. मग जे उत्तर आहे या प्रश्नाचं ते 1 नंबर पर्याय, विधान अ आणि विधान ब दोन्ही बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, त्याच वर्षी आलेला आहे. स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा. स्तंभ अ जे आहे ते खडकाचा प्रकार आहे आणि स्तंभ ब जे आहे ते खडक आहे. बरोबर. तर अ बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, त्याला काय बोलतात, तर कांग्लोमरेट. आणि अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, याला काय बोलतात, तर डाईक. जलजन्य खडक
याला कुरुंदाचे खडक असे म्हणतात आणि रूपांतरित खडक असतं त्याला काय बोलतात तर ग्राफाईट हे खडक असतात. अशा प्रकारे ह्या इथं जोड्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये परत जोड्या लावा झालेल्या आहेत. योग्य जोड्या जुळवा. खडक आणि जिल्हे अ गोंडवाना श्रेणीचे खडक हे कुठं आढळतं मित्रांनो इथं आपण जोड्या लावलेल्या आहेत बरोबर. गोंडवाना श्रेणीचे खडक कुठं आढळतं तर यवतमाळ आणि गडचिरोली आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ आणि गडचिरोली या ठिकाणी आढळतं. ब धारवाड श्रेणीचे खडक कुठं आढळतं तर भंडारा आणि गोंदिया आपण वरती बघितलं. क आर्कियन श्रेणीचे खडक कुठं आढळतं तर आपल्या सावंतवाडी आणि वेंगुर्ला म्हणजे कोकणामध्ये आढळतं. आंधी आणि ड विंध श्रेणीचे जे खडक आहे ते कुठं आढळतं तर चंद्रपूरमध्ये आढळतं. हे आपण आपल्या महाराष्ट्राच्या जो काय भूगोल आहे महाराष्ट्राचा जो काय भूगोल आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे ते त्यात आपण अभ्यास करून आणि हे इथे घेतलेलं आहे बरोबर. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 साली झालेली आहे बरोबर. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2/4/2017 या साली झालेली आहे. या ह्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा एकंदरीत इतिहासासंदर्भातला आहे पण इथं म्हणजे मुद्रा सॉरी मृदू दगड खालीलपैकी कोणता मृदू दगड हा सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला. एक नंबर हेमेटाईट, 2 मॅग्नेटाईट, 3 लिमोनेटाईट आणि 4 आहे ते स्टीटाईट. स्टीटाईट तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 स्टीटाईट हा जो आहे तो याच्यावर प्रक्रिया केलेली असते आणि त्याच्यानुसार तो हा दगड जो आहे तो बनवलेला असतो. आता जे आहे ते आपण राज्यसेवेची जी काही मुख्य परीक्षा झालेली आहेत राज्यसेवेच्या जे काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 ज्या खडकांमध्ये 65%पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय काय म्हणतात. 1 बेसिक खडक, 2 ॲसिडिक खडक, 3 मेटामॉर्फिक खडक, 4 कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ॲसिडिक खडक. आम्लधर्मी खडक म्हणजे ॲसिडिक खडक बरोबर. या खडकामध्ये जे आहे ते सिलिकाचे प्रमाण 80% असते आणि अल्कधर्मी खडकात बेसिक म्हणजे बेसिक खडक जे आहे त्याच्यामध्ये सिलिकाचे प्रमाण किती असते तर 40% असते. आता पुढचा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा सन 2013 राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे हा प्रश्न तो बघूया मित्रांनो. खडक 3 प्रकारचे असतात. एक अग्निजन्य बरोबर इग्नियस, दुसरं गाळाचे म्हणजेच सेंडिमेंटरी आणि व रूपांतरित म्हणजे मेटामॉर्फिक धातू खनिज सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात. तर मित्रांनो ही जी आहेत ना इंग्लिश नावं पण महत्त्वाची आहेत कारण कधीकधी परीक्षेमध्ये जर इंग्लिशच दिले इंग्लिश नावं दिली तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो बरोबर. म्हणून अग्निजन्य खडकालाच काय बोलतात तर इग्नियस आणि गाळाच्या खडकांना काय बोलतात तर सेंडिमेंटरी आणि रूपांतरित खडकाला काय बोलतात तर मेटामॉर्फिक. धातू खनिज हे सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात हे महत्त्वाचे आहेत. हे इंग्लिश शब्द जे आहेत ते आपण माहिती करून घेणे महत्त्वाचं आहे. तर 1 अग्निजन्य व गाळाच्या खडकात, 2 गाळाच्या व रूपांतरित खडकात, 3 अग्निजन्य व रूपांतरित खडकात, 4 केवळ अग्निजन्य खडकात. तर आपण मित्रांनो माहिती बघितलेलीच आहे अग्निजन्य खडक. इथं काय विचारलं आहे ते खडक 3 प्रकारचे असतात बरोबर. खडक 3 प्रकारचे असतात ते आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी अग्निजन्य बरोबर इग्नियस गाळाचे सेडिमेंटरी व रूपांतरित म्हणजे मेटामॉर्फिक धातू खनिज सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात. तर ते जे आहेत ते अग्निजन्य व रूपांतरित खडकात आढळतात बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो त्याच वर्षी विचारलेला. प्रश्न क्रमांक 9 पृथ्वीचे कवच विविध खडकांनी बनलेले आहे. खडकाबाबत कोणते विधान चुकीचे आहे. 1 काही वेळा लावारस पृथ्वीच्या खोल भागात थंड होतो. लावारस हळूहळू हळूवार थंड होतो म्हणून बारीक कण तयार होतात. ग्रेनाइट या प्रक्रियेचे उदाहरण आहे. ते अग्निजन्य इग्नियस खडक आहे. 2 मसाल्याचे व धान्य दळण्या कुटण्याचे वापरले जाणारे दगड हे ग्रॅनाइटचे असतात. 3 लाल किल्ला हा गाळाच्या सेडिमेंटरी दगडांनी बनलेला आहे. 4 ताजमहल हा रूपांतरित म्हणजे मेटामॉर्फिक दगडांनी बनलेला आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते चुकीचं. इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर पृथ्वीचे कवच हे विविध खडकांनी बनलेले आहे. खडकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे. तर 1 जे आहे ते चुकीचे आहे. काही वेळा लावारस पृथ्वीच्या खोल भागात थंड होतो. लावारस हळूवार थंड होतो म्हणून बारीक कण तयार होतात. ग्रॅनाइट या प्रक्रियेचे उदाहरण आहे. ते अग्निजन्य इग्नियस खडक आहे. तर हे जे आहे ते चुकीचे आहे. तर आपण ती जी काय आहे ती माहिती बघितलेलीच आहे बरोबर अग्निजन्य खडकाबाबत. आणि बरोबर आहे ते 2
मसाल्याचे वा धान्य दळण्याचे कुटण्याचे वापरले जाणारे दगड हे असतात ते ग्रॅनाइटचे असतात बरोबर. तीन नंबर लाल किल्ला गाळाचे म्हणजे सेडिमेंटरी दगडांनी बनलेला आहे बरोबर. आणि ताजमहाल जो आहे तो रूपांतरित खडकाने म्हणजे मेटामॉर्फिक दगडांनी बनलेला आहे. लावारस जो आहे तो पृथ्वीच्या अंतरंगात थंड होताना त्यावर बाह्य कारकांचा परिणाम होत नाही म्हणून लावारस थंड होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध असतो. त्यामुळे मोठे स्फटिक तयार होत असतात बरोबर. ते त्याचं ते हे आहे स्पष्टीकरण बरोबर. आता सन 2015 साली जी काही परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपण आपल्याला जो काही प्रश्न विचारलेला आहे तो बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. एक शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे रूपांतर ग्रॅफाइटमध्ये होते. दोन ॲथ्रेसाइट हा रूपांतरित खडक आहे. तीन वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकात खनिज तेलाचे साठे आढळतात. चार डाईक खडक हा शिलारसापासून तयार होतो. इथं काय विचारलं आहे आपल्याला कोणते विधान बरोबर नाही तर एक नंबर जे आहे ते बरोबर नाही. शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे रूपांतर ग्रॅफाइटमध्ये होते तर हे चुकीचं आहे कारण आपण ते वरती बघितलं त्याचं उत्तर. तर एकंदरीत ते शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे ग्रॅफाइटमध्ये ते चुकीचं आहे बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 खालील विधाने पहा. ॲरिनेसियस खडक हे स्तरित खडकाचे स्तरित प्रकारचे खडक आहेत. ब ॲरिनेस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते. एक नंबर विधान अ बरोबर आहे. दोन नंबर विधान ब बरोबर आहे. तीन नंबर विधान अ आणि ब बरोबर आहेत. चार नंबर विधाने अ आणि ब बरोबर नाही. तर या प्रश्नाचं बरोबर आहे ते उत्तर बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर सॉरी तीन नंबर पर्याय विधान अ आणि ब बरोबर आहे. दोन्ही जे आहेत ते बरोबर आहे बरोबर. हे खडकाचे प्रकार आहेत. आता मित्रांनो इथं आपण इथपर्यंत आपण जे आहेत ते प्रश्न आपण बघितले बरोबर. आता खडक चक्र म्हणजे काय. आपल्या पृथ्वीवर असलेल्या खडकाचे अपक्षरण होते बरोबर. त्यांच्या अपक्षरणातून गाळाचे खडक तयार होतात. गाळाच्या व अग्निजन्य खडकापासून रूपांतरित खडक तयार होतात. हे जे खडक असतात त्यांचा नाश होतो बरोबर. व प्रावरणात म्हणजे आपल्या पृथ्वीच्या प्रावरणात जातात व परत ते प्राथमिक स्वरूपाचे स्वरूपात म्हणजे त्याच्यामध्ये लावारस शिलारस त्यांचं जे रूपांतर असते ते लावारस आणि शिलारसा म्हणजे लावारसाला शिलारस असे बोलतात बरोबर. व पुन्हा अग्निजन्य खडक तयार होतात बरोबर. ही क्रिया सतत चालू असते. या क्रियेलाच खडक चक्र असे म्हणतात. तर प्रश्न जर आला खडक चक्र म्हणजे काय तर ते त्याचं उत्तर असं असणार बरोबर. खडक चक्र म्हणजे आपल्या पृथ्वीवर असलेल्या खडकांचे अपक्षरण होते. त्याच खडकातून त्याच्या अपक्षरणातून गाळाचे खडक तयार होतात बरोबर. गाळाच्या व अग्निजन्य खडकांपासून रूपांतरित खडक तयार होतात. हे जे खडक असतात त्यांचा नाश होतो व प्रावरणात जातात व परत ते प्राथमिक स्वरूपात म्हणजे त्यांचे लावारसात रूपांतर होते व पुन्हा अग्निजन्य खडक तयार होतात. ही क्रिया ही जी आहे ती पृथ्वीवर सतत चालू असते बरोबर. सतत चालू असते मग या क्रियेलाच काय बोलतात तर खडकचक्र असं बोलतात. मित्रांनो धन्यवाद. आपण इथं आपला व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. आपला पी बी मोरसागरावाले हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपला मोरसागरा हा आपला फेसबुक ग्रुप आहे मित्रांनो. आपल्याकडच्या मित्रांसाठी हा मित्रांनो प्लॅटफॉर्म आहे. जर आपल्याकडचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर मित्रांनो त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पाठवा जेणेकरून त्यांना पण अभ्यासामध्ये मदत होईल. तर तत्पूर्वी सांगू इच्छितो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा पण का नाही आवडला ते जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता आपण जसजशी चर्चा करत जाऊ तसतसे आपण हे त्याच्या आकृत्या वगैरे भूगोलामध्ये आकृत्या महत्त्वाच्या असतात पण थोडासा माझा प्रॉब्लेम झालेला आहे. माझं कॅम्प्युटर बंद पडल्यामुळे मी ते काय करू शकलो नाही बरोबर. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर पाठवा जेणेकरून पालघर डहाणू साईडचे जे काही मित्र आपले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना जरूर हा व्हिडिओ पाठवा. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपण आज इथं माहिती बघितली जे काय आहेत ते खडकांचे खडक आणि खडकांचे जे काही प्रकार आहेत ते बघितले.
आपला जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे तो मित्रांनो फक्त अभ्यास याच्यासाठीच आहे, बाकी कुठलाही नाही। जर काही चूक भूल झाली तर माफ करजास, आणि मला चूक जर झालेली असेल कुठं तर निदर्शनास आणून देत जावा, हीच आपल्या सगळ्यांना विनंती। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम, जय जोहार, धन्यवाद, थँक्यू।